बसलो आमची राळेगण सिद्धी आणि 14 गावांची पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी आम्ही त्यासाठी एक प्रयत्नशील आहे. त्या ठिकाणी जातेगाव उपसा सिंचन योजना असो पुणेवाडी कानूर पठार या उपसा सिंचन योजना झाल्यानंतर आमचा बराच भाग त्या ठिकाणी ओलिताखाली आल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या भागाला दुष्काळी भाग म्हणून जी ओळख आहे ती ओळख पुसण्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांची मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज आहे. त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये जो दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो तो ढवळपुरी भाग, त्या ढवळपुरी भागामध्ये आम्हाला एम आय डी सी आली तर आमच्या बेरोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आमची पारनेर ओळख ज्या सेनापती बापटांची जी ओळख पारनेर शहर, त्या पारनेर शहरातील पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत मी मागच्या एक 15 दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्यांशी बरोबर घेऊन त्या सर्वे केलेला आहे. पण त्या सर्वे शेवटच्या स्टेजला आलेला आहे. फक्त आम्हाला त्या ठिकाणी आर्थिक ज्यावेळेस तरतूदची गरज असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मदत करणं गरजेचं राहील. त्या ठिकाणी असे बरेच प्रश्न आहे. आमच्या जामगाव पाणी पुरवठा योजना असून पारनेरची पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीत त्या ठिकाणी बोललो, पारनेरचं बस स्टँड, असे बरेच प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी मला एक खात्री आणि विश्वास आहे की तुम्ही आमच्या पाठीशी आहे. कारण दादांचा जर पाठी वाहत असल्यानंतर काही अडचण येत नाही हे मला माझं एक उत्तम उदाहरण आहे. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला दादा असो, वळसे पाटील साहेब असो, थोरात साहेब असो, यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये संधी दिली. ती संधी देत असताना नेहमी सहकार्याची आणि मदतीची भावना त्या ठिकाणी केली जात असती. एवढं या ठिकाणी मी अधिकचा वेळ घेत नाही. दादा, आता आम्ही दुष्काळात दुष्काळी भाग आणि कोविडच्या महामारीमध्ये बऱ्याच लोकांची आतोनात हाल झाल्यामुळं आम्ही या ठिकाणी 10 मार्च रोजी 101 सामुदायिक लग्न सोहळा या ठिकाणी आयोजित करीत आहे. त्यासाठी सुद्धा तुमची उपस्थितीची आम्हाला गरज आहे. सर्वांच्या वतीने मी एक तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आले, आम्ही सर्वांचं तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्व भाविक भक्त उपस्थित आहे. सर्व भाविक भक्तांना पण धन्यवाद देतो. थंतू रामकृष्ण आहे.